सावनेर रामटेक या राष्ट्रीय महामार्गावरील कोथुळणा गावाजवळील बस स्थानक येथील अनेक वर्षापासून दोनशे मीटर सिमेंट रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा या मागणीबद्दल नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर कोथुळणा स्थानक परिसरात संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केले गावाजवळील रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून कोथुळणा ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागास वारंवार निवेदन देण्यात आले वारंवार निवेदन देऊनही रस्त्याच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून चक्काजाम आंदोलन केले यावेळी तीन तास वाहतूक खोळंबून राहिली यावेळी खापा पोलिसांचा कडक बंदोबस्त होता अखेर राष्ट्रीय महामार्ग शाखा अभियंता किरण मोन यांनी आंदोलनस्थळी पोहोचून गावकऱ्यांची समजूत काढत एका महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले या प्रसंगी बडेगाव जिल्हा परिषदच्या सदस्या छाया बनसिंगे कोथुर्णा सरपंच गीता अमगावकर हरीश चौधरी उपसरपंच कोथुर्णा डॉक्टर प्रकाश लांजेवार यादराव चौधरी अनिल कडू प्रशांत कोलते धनराज चौधरी रजत लांबट उज्ज्वला लांजेवार देवेंद्र गाडगे उपसरपंच निर्मल ताई ललित चौरेवार सरपंच किरणापूर गणेश काकडे पंचायत समिती सदस्य दीपक काकडे आदी शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे